म्हणजे तुम्ही खोट खेळत होता, म्हणजे तुम्ही खोट खेळत होता ना। अरे होता बिग बॉस मराठीच्या घरात रोज काही ना काही नवीन ट्विस्ट आणि टर्न्स तसेच ड्रामा पाहायला मिळतोय, पण या पर्वात सुरुवातीपासूनच सिनियर कलाकारांचा अपमान होत असल्याचं म्हटलं जात आहे आणि याबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा देखील पाहायला मिळतीय। आधी वर्षा उसगावकर आणि आता अभिनेता पॅडी कांबळे अर्थातच पंढरीनाथ कांबळे याचा अपमान होत असल्याचं म्हटलं जात आहे। जान्हवी किल्लेकरनं यावेळी थेट पॅडीलाच टार्गेट करत अतिशय अपमानास्पद वागणूक दिल्याचं पाहायला मिळालं। जान्हवीनं पॅडीला ओव्हर ऍक्टिंग करून इथे आलाय असंही म्हटलं, तर यानंतर तिने पॅडीला जोकरही म्हटलं, यामुळे प्रेक्षक मात्र जान्हवीवर आता चांगलेच संतापलेत। इतकंच नाही तर जान्हवीनं यापूर्वी वर्षा उसगावकरांचाही अपमान केला होता। तुम्हाला अभिनयासाठी पुरस्कार देणाऱ्यांना आता पश्चाताप होत असेल असं वादग्रस्त वक्तव्य जान्हवीनं केलं होतं। तर निक्की तांबोळीनं देखील वर्षा उसगावकर यांच्यासाठी चुकीचे शब्द वापरले होते। चुकून झालं पण आम्हाला भोगावं लागतं, तुमच्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं लागतं, एकटीमुळे नाही। तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती जेव्हा झोपले होते तुम्ही? मात्र या सगळ्या प्रकरणावर आता प्रेक्षकांसह मराठी इंडस्ट्रीतले कलाकारही चांगलेच भडकलेले दिसतात। विशाखा सुभेदार, सौरभ चौगुले, अभिजित केळकर ते सुरेखा खुर्ची अशा सगळ्याच कलाकारांनी जान्हवीचा आता चांगलाच समाचार घेतलाय। पॅडीवर केलेल्या चुकीच्या कमेंटमुळे जान्हवीला आता चांगलंच ट्रोल केलं जात आहे। त्यामुळे आता बिग बॉसचा सूत्रसंचालक रितेश देशमुख यावर नेमका काय समाचार घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।